क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दापोली तालुका काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष भाऊ मोहिते, उपाध्यक्ष अर्जुन शिगवण, श्रीकांत मुंगशे, सरचिटणीस मंगेश मोरे, महिला उपाध्यक्ष जानकी बेलोसे, शहर अध्यक्ष शिराज रखांगे, उपाध्यक्ष महेश राजे शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांनी सुरुवातीपासूनच स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रचंड कष्ट केले आणि स्त्रीला त्यांच्या दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम आखून स्त्रीला आज मानाचं स्थान मिळवून दिलेलं आहे. खरं म्हणजे सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणाचे जनक असं संबोधलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांचं कार्यही मोठं आहे, महान आहे. हे कार्य करताना या महिलेने प्रचंड त्याग केलेला आहे. त्यांनी जिथं जिथं स्त्रियांना जी पीडित मंडळी आहेत त्यांना शिक्षणासाठी त्या त्या पद्धतीने त्या काळामध्ये सहकार्य केलेलं आहे. अशा ह्या मातेची आज आपण जयंती इथं साजरी करतो आहे. या मातेला मी माझ्या काँग्रेसच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. त्याच्या विचारांच्या आठवणी जिवंत ठेवून त्या विचारांना शुभेच्छा देतो.